तीन वर्षाची मुलगी रडत असल्याने तिला शांत करण्याचा प्रयत्न केला, मात्र तिचे रडणे थांबले नाही। त्यामुळे रागाच्या भरात सावत्र पित्याने तिला मारहाण केली, तसेच तिला भिंतीवर आपटले। यात त्या मुलीचा मृत्यू झाला। चिंचोली येथे सोमवार दिनांक 12 जूनला ही घटना घडली। महादेव नारायण गायकवाड याला देहूरोड पोलिसांनी अटक केली। या प्रकरणी पोलीस हवालदार किशोर बबनराव दुतोंडे यांनी मंगळवार दिनांक 13 जून रोजी फिर्याद दिली होती। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीची मुलगी गुड्डी ही रडत होती, त्याला तिचा राग आला। त्याने मुलीच्या पोटात बुक्क्यांनी मारहाण करून तिला भिंतीवर आपटले। यात तिचा मृत्यू झाला, मात्र तिचा जीव गेल्याचं लक्षात आलं नाही। आरोपीने आणि मुलीच्या आईने मुलीला रुग्णालयात नेले। मुलगी आजारी असल्याचे त्यांनी डॉक्टरांना सांगितलं, मात्र मुलीचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांना जाहीर केले। मुलीचा मृत्यू झाल्याबाबत रुग्णालयांकडून पोलिसांना माहिती देण्यात आली। त्यानंतर मुलीचे शवविच्छेदन केले असता मुलीच्या शरीराअंतर्गत दुखापत झाल्याचे समोर आले। शवविच्छेदन अहवालावरून पोलिसांनी मुलीच्या आईवडिलांकडे याबाबत चौकशी केली। त्यावेळी सावत्र वडिलांनी मुलीला पोटात मारहाण करून भिंतीवर आपटल्याचे समोर आलं। त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून सावत्र वडिलांना अटक केली आहे।